हो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे, पण ती कशा करताय? त्या खुर्चीचं रक्षण करण्याकरता ती आहे. कोणीही आमच्या मुख्यमंत्र्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम हे दोन मुख्य उपमुख्यमंत्री मिळून करतील. आमचे मुख्यमंत्री 24 तास काम करतात, एक संवेदनशील मुख्यमंत्री आहे, त्याच्यामुळे आम्ही तिघ एकत्रित आलो. याला म्हणतात एक असं कॉम्बिनेशन जिसका कोई जवाब नाही आहे. इसका कोई जवाब नाही आहे, याचा काही जवाब नाही आहे की आज एक मजबूत सरकार आहे. काही लोक या ठिकाणी दिवसा स्वप्न पाहतात आणि मग काय सांगतात? सांगतात दोन्ही मुख्यमंत्र्यांची नजर म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. हो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे, पण ती कशा करताय? त्या खुर्चीचं रक्षण करण्याकरता ती आहे. कोणीही आमच्या मुख्यमंत्र्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम हे दोन मुख्य उपमुख्यमंत्री मिळून करतील हे सांगण्याकरता आज या ठिकाणी मी उभा आहे. आमचे मुख्यमंत्री 24 तास काम करतात, एक संवेदनशील मुख्यमंत्री आहे, एक असा मुख्यमंत्री त्या उर्षाळवाडीला त्या ठिकाणी दुर्घटना झाल्यानंतर ज्या ठिकाणी प्रशासनही पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी जीव धोक्यात घालून पायी पायी वर चालून गेलेले मुख्यमंत्री हे एकनाथराव शिंदे आहेत. त्यामुळे आता आम्ही तिघ एकत्रित आलो, शिंदे साहेबांची कामाची शैली आणि अजितदादाबद्दल आणि माझ्याबद्दल तर तुम्हाला माहितीच आहे, त्याच्यामुळे आम्ही तिघ एकत्रित आलो. याला म्हणतात एक असं कॉम्बिनेशन जिसका कोई जवाब नाही आहे. इसका कोई जवाब नाही आहे, याचा काही जवाब नाही आहे. पण दादा, मी मागच्या काळात म्हणालो होतो मी पुन्हा येईल, त्याची दहशत अजून पाहायला मिळते, अजून लोक दहशत येतात. काल राष्ट्रीय नेते म्हणाले, ते फडणवीस म्हणाले होते पुन्हा येईल, मग आता मोदीजी म्हणतायत, मग फडणवीस आले तर ते असे आले. मी त्यांना एवढंच सांगतो की ज्यावेळी मी म्हणालो पुन्हा येईल, लोकांनी पुन्हा आणलं होतं, पण काही लोकांनी बेईमानी केली आणि म्हणून या ठिकाणी राज्यावर येऊ शकलो नाही. पण लक्षात ठेवा, ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा पूर्ण पक्ष घेऊनच आम्ही आलो. त्यामुळे आता या ठिकाणी शंका ठेवण्याचं कारण नाही आहे. या देशाला ज्या मोदी साहेबांनी अत्युच्च शिखरावर नेलं, या देशामधल्या गरीबाला पहिल्यांदा गरीब कल्याणाचा अजेंडा ज्या मोदी साहेबांनी या ठिकाणी दिला आणि जे मोदी साहेब 12 महिने 18 काळ 365 दिवस स्वतःचा विचार न करता, परिवाराचा विचार न करता, केवळ आणि केवळ भारतीयांचा, भारत मातेचा आणि भारताच्या शेवटच्या माणसाच्या उत्थानाचा विचार करतात, हा देश त्यांच्याच सोबत उभा राहील आणि पुढच्या 15 ऑगस्टला त्यांचंच भाषण हे लाल किल्ल्यावरनं होईल, याबद्दल कोणीही शंका ठेवू नका. त्यामुळे दादा, तुम्ही सांगितले खरं आहे, खिचडीनी पोट भरणार नाही, खिचडी काम करू शकणार नाही, आणि म्हणून आपण यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. यांना बोलायचं आहे ते बोलू द्या, आपण काम करत राहू, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करत राहू. आणि शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, आमचा हा दावा नाही सगळं आम्ही करू शकतो, आमचा हा दावा नाही सगळं परिवर्तन घडून जाईल, पण एक निश्चितपणे आपल्याला सांगतो, आम्ही पारदर्शी प्रामाणिकतेनं काम करू. आमच्यामध्ये जेवढी क्षमता आहे, जेवढी ताकद आहे, आपल्या स्वतःचा परिवाराचा विचार न करता संपूर्ण ताकद, संपूर्ण क्षमता ही तुमच्या पाठीशी आम्ही राहू, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.